नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आत्ताच पेडगाव हिंदकेसरी मैदान पार पडलेले आहे. ओपनचे मैदान 21 तारखेला होते, तर आदतचे मैदान 22 तारखेला होते. यामध्ये एकूणच या दोनही मैदानांवर बकासुरने 1 नंबर करत नवीन इतिहास घडवलेला आहे. मित्रांनो, पेडगाव हिंदकेसरी या मैदानावर बकासूर हा सलग 2 वर्षे 1 नंबरचा मानकरी ठरलेला आहे आणि 2 वेळा हिंदकेसरी ठरलेला आहे. त्याचबरोबर आदतमध्येही सूर आणि एक्का यांनी 1 नंबर पटकवलेला आहे. मागे झालेल्या पुशेगाव हिंदकेसरीमध्ये बकासूर हा अपयशी ठरला होता. त्यानंतर पार पडलेल्या कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानावरही बकासूरला यश आले नव्हते. त्याचाच मोहबदला आत्ता या पेडगावच्या मैदानावर बकासूरने पूर्ण केलेला आहे आणि सलग 2 दिवस पेडगावच्या मैदानावर बकासूरने विजय प्राप्त करत सर्वांचेच रेकॉर्ड मोडलेले आहे. मित्रांनो, एकूणच 2023 सालापासून बकासूर ने रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. 2023ला मोठा सोन्या आणि बकासूर यांच्यामध्ये जी काय हिंदकेसरीसाठी सुरुवात झाली, तर ती अजूनपर्यंत थांबलेली नाही. एकूणच टोटल 8 ते 9 वेळा लगातार बकासूर हा हिंदकेसरी ठरलेला आहे आणि 8 वेळा 1 वर्षात बकासूर हा एकमेव बैल आहे की त्याने हिंदकेसरीचा मान पटकवलेला आहे. यामध्ये बकासूरला जो काही पैरा असतो त्याचा सुद्धा वाटा आहे. त्यामध्ये बऱ्याचशा मैदानांवर बकासूरला पैरा, सर्जा, तसेच बल्मा व इतर बरेचसे टॉपचे बैल आहेत त्यांनी बकासूरला पैरा दिलेला होता आणि या पैऱ्यामुळेही बकासूरला हातभार लागून हिंदकेसरी होण्यास मदत झालेली आहे आणि बकासूर हा हिंदकेसरी ठरलेला आहे. पेडगाव, पुशेगाव, कोरेगाव येथे सर्वत्र बकासूर हा हिंदकेसरीचा मानकरी या अगोदरच ठरलेला आहे. तर मित्रांनो, या पेडगावच्या मैदानावर लखन आणि बकासूर हे ओपनच्या मैदानावर धावले आणि 1 नंबर करत हिंदकेसरी ठरले. त्यानंतर लगेचच आदतच्या मैदानावर दुसऱ्या दिवशी एक्का आणि बकासूर यांनाही येथे 1 नंबर मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा हिंदकेसरी ठरले आहेत अशी चर्चा आहे. एकूणच गट आणि शेमी या दोन्ही प्रकारामध्ये बबलूचाचा हे ड्रायव्हर होते आणि फायनलला परसू ड्रायव्हर होते आणि फायनलमध्ये बकासूर आणि एक्का यांनी आदतमध्ये 1 नंबर करत सर्वांना चकित केले. मित्रांनो, वैभव शेठ शाळुंके हे सांगतात बकासूरबद्दल की बकासूरला अजून 1 वेळा म्हणजेच सलग 3 दिवस सतत पळवले तरी काही फरक पडू शकत नाही असे वैभव साळुंके यांनी सांगितलेले आहे. आणि मित्रांनो, सर्वत्र चर्चा आहे की बकासूर हा असा काही बैल आहे की तो सलग जरी धावला तरी त्याला काही एक फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपणास एक अजून आनंदाची गोष्ट म्हणजे सांगण्याशी वाटते, ती म्हणजे येत्या 26 तारखेला जे काही मैदान होत आहे त्या मैदानावर बकासूर आणि मथुर हे धावणार आहेत असे स्वतः राहुलभाई पाटील म्हणजेच मथुर बैलाचे मालक यांनी सांगितलेले आहे. आणि 26 तारखेला जे काही मैदान होत आहे त्यामध्ये मथुर आणि बकासूर आपणास धावतानी दिसतील. झाले तर नक्कीच मथुर प्रेमी आणि बकासूर प्रेमी हे एकत्र असणार आहेत. राहुलभाई पाटील यांचे सुद्धा म्हणणे तेच आहे. मागे झालेल्या उन्हाळ्यामध्ये आपण पाहिले असेल की बकासूरवर 1 महिन्याची बंदी घातली होती. त्यावेळेला राहुलभाई पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती
की बकासूरवर बंदी घालणे हे योग्य नाही आणि त्यावेळेला बकासूरच्या बाजूने राहुलभाई पाटील यांनी मुलाखत दिलेली होती. अगोदरपासूनच बकासूर आणि मथुर हे एकत्र धावणार होते, परंतु तो योग्य काय आला नाही. तो योग आता या 26 तारखेला येणार आहे आणि मथुर बकासूर आपणास एकत्र धावताना दिसणार आहे. मागे आपण पाहिलेच आहे लखन आणि बकासूर ही पब्लिकची इच्छा होती एकत्र धावावेत, तर या पेडगावच्या मैदानावर लखन आणि बकासूर हे एकत्र धावले. आता येत्या 26 तारखेला होणाऱ्या मैदानावर मथुर आणि बकासूर हे एकत्र धावणार आहेत आणि पब्लिकची इच्छा पूर्ण करणार आहेत. मित्रांनो, माझे म्हणणे असे नाही की फक्त बकासूरच धावू शकतो, सर्वच बैल धावू शकतात. त्यामध्ये मथुर आहे, बल्मा आहे, रायफल 81-81 आहे, सर्जा आहे, तेजा आहे, बरेचसे असे बैल आहेत की ते बकासूर सारखे धावू शकतात, बकासूर इतके धावू शकतात. फक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये बकासूर इतकेच हे सुद्धा बैल पळतील आणि हिंदकेसरी होतील यामध्ये शंका नाही, कारण प्रयत्न केले तर सर्व काही मिळत असते. तर मित्रांनो, या आजच्या झालेल्या आजच्या मैदानावर बकासूरचा पहिरा होता एका. एका हा नवीनच खरेदी आहे आणि नवीनच मैदान आणि पहिल्यांदाच बकासूरच्या जोडीला धावून पहिल्यांदाच हिंदकेसरी हा एका ठरलेला आहे. मित्रांनो, एकूणच बकासूर हा लगातार धावू शकतो, 2-3-4 मैदानेसुद्धा तो प्रत्येक दिवस धावू शकतो, एवढी क्षमता त्याच्याकडे आहे आणि ती सर्वांनीसुद्धा पाहिलेली आहे आणि त्यांनीसुद्धा सिद्ध करून दाखवलेली आहे. तर पाहूया येत्या 26 तारखेला मथुर बकासूर हे धावत आहेत, धावणारच आहेत, कारण राहुलभाई पाटील यांनीसुद्धा सांगितलेले आहे. तसेच मोहिल शेटचे मामा यांनीसुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि दोघांमध्ये चर्चा होऊनच 26 तारखेला बकासूर मथुर ही जोडी धावणार आहे. बरोबर, काही मैदाने ही बिनजोडची सुद्धा होणार आहेत. 30 तारखेलासुद्धा बिनजोडचे मैदान होत आहे आणि या मैदानावरसुद्धा 50-50 ब्रँड म्हणजेच जयेश पाटील यांच्या बैलाबरोबर बकासूर हा पळण्याची दाट शक्यता आहे. 30 तारखेला हे बिनजोडचे मैदान होत आहे. तर मित्रांनो, त्या अगोदर 26 तारखेला मैदान होत आहे आणि आपणास पाहावयास मिळणार आहे मथुर आणि बकासूर एकत्र पळताणी. तर धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.